दुधगाव ते सावळवाडी जाणाऱ्या रोडवर बेकायदेशीर दारू विक्री करणारा राजाराम अशोक पाखरे वय बेचाळीस राहणार वसंतनगर तुंग यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई सांगली ग्रामीण पोलिसांनी केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हा दुधगाव ते सावळवाडी जाणाऱ्या रोडवरील जावेद जमादार सावळवाडी फाटा दूधगाव यांच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेत बेकायदेशीर दारूमाल स्वतःच्या कब्जात बाळगून जादा दरानं विक्री करीत असताना मिळून आला त्याच पोलिसांनी देशी दारूच्या नव्वद मिलीच्या सव्वीस बाटल्या असा एकूण सातशे ऐंशी रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे